सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पुनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. 2 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता शेवगाव शहरातील खंडोबानगर येथे जनसेवा फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्व महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर सिने अभिनेते व हास्य कलाकार या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. खासदार सुजय विखे त्यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील विविध गावांमधून महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 1.5 वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. संध्याकाळी 4:30 च्या सुमारास उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले. गोळीबार करणारे 2 आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथे स्थानिक गुन्ह्याचे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबूलाल पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. त्यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड मजूर कामाला होता. सदर मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून 1.5 वर्षांपूर्वी यातील आरोपी अक्षय विश्वनाथ मोरे यांनी मारहाण केली होती. म्हणून 1.5 वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती. घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 307, 334 आणि आर्म्स ऍक्ट 325 समय गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे फिर्यादी आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या मोटरीला गोळी चाटून गेलेली आहे. फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत, उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही 3 पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक करू. मी अभेद बाबूराव पठाण, मी पाटोदा इथे रहिवासी असून माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे 1:15 मी त्यांना सोडायला चाललो होतो. माझ्या पाठीमागं पाटला चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला गेला पाटोद्याच्या चौकापर्यंत. पाटोद्याच्या चौकात मी माझ्या ऊसाच्या टेलरसमोर गाडी थांबवली. तेव्हा डायरेक्ट माझ्यापाशी शिवीगाळ देत जे आला माझ्यावर फायरिंग केली. माझ्या उजव्या पायाला गोळी लागली आणि ती जामखेडला निघून गेले. किती जण होते? 2 जण होते खाली उतरलेले. चिंग्या फायरिंग करीत होता. 1 जणच्या हातात काही होतं ते काय मला अंधारात माझे गाव याच्यामुळे काही दिसलं नाही. वडिलांकडून तुमची ओळख होण्यापेक्षा तुमच्याकडून वडिलांची ओळख झाली पाहिजे. वाईट मार्गाने कमवलेले पैसे प्रेतावरची फुले असून आयुष्यात प्रामाणिक काम करताना इतिहासाची तुमची नोंद घ्यावी असे जगण्याचा मौलिक सल्ला प्राध्यापक गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ सुशीलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव सौ चैतिलाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक गणेश शिंदे उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राध्यापक शिंदे पुढे म्हणाले की उदरनिर्वाही शिक्षणातली प्राथमिक अवस्था असून फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अभ्यासाकडे बघू नका. तुमच्यात प्रचंड कौशल्य आहे पण ते कौशल्य डोळे विस्फोरून पाहण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने चौकटीच्या बाहेर जाऊन जगले पाहिजे आणि तुमच्यातून स्वाभिमान पिढी जन्माला आली पाहिजे. शिक्षणातून आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण झाले पाहिजे असं मत मांडले. व्याख्यानाचा शेवट करताना काय सांगू राणी मला गाव सुटेने या गाण्याच्या ओळीतून विद्यार्थ्यांना दंग करून टाकले. कोपरगाव शहरात होणारे उपजिल्हा रुग्णालय कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलनाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू असून त्याबाबत आमदार आशुतोष काळेंनी नुकतेच कार्यकर्ते शासकीय अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत पाहणी करून अडचणी जाणून घेत अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या. मतदारसंघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णालयातील रुग्णांना मिळणारे आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून उपजिल्हा रुग्णास मंजुरी देऊन 28.84 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात कुटुंबिया समवेत राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यामुळे संगमनेर मधील 24 वर्षीय युवकाविरुद्ध शनिवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मुलीला घुटी येथील एका हॉटेलात नेऊन अत्याचार केले. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. शोएब अख्तार शेफ असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचं नाव आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली भरमसाठ परतव्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा गोळा करून 3 ते 4 जण 5 दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे परतव्याचे भूलभुलैया बळी पडलेल्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. बदनामी चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेक जण संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची माहिती आहे. गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लावलेली भट्टी संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने कारवाईच्या दरम्यान उद्ध्वस्त केली आहे. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमार तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील ITI महाविद्यालया जवळील 12 खोल्या येथील एका घराच्या आडोशाला ही कारवाई करत दारू बनविण्यासाठी असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल दशरथ माळी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 1.5 वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबाराचा प्रकार घडला. पायाला गोळी लागल्याने मुकादम जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडली. गोळीबार करणारा फरार असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबेद आबुदलाल पठाण आणि गोळीबाराबाबत जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय उर्फ चिया विश्वनाथ मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेस सोबत संगनमत करून आपल्या महाविद्यालयात खासगी कोचिंग क्लासेस चालवायला देणे म्हणजे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोचिंग क्लासेसचे प्रमाण वाढणे म्हणजे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्याची खंत देखील विखे यांनी बोलताना व्यक्त केली आहे. एकीकडे शासन सांगतंय की आम्ही कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो, मात्र विद्यार्थ्यांना बाहेर 1 ते 1.5 लाख रुपये फी भरून खासगी कोचिंग क्लासेस जावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्याचं देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाकडून आधीच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत असताना आता सकल मराठा समाज लोकसभा मतदारसंघात 500 उमेदवार देणार आहे. EVM वर 500 उमेदवारांसाठी मतदान प्रकार राबविण्याची मर्यादा आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील असे तज्ज्ञांचे म्हणणे असून तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई होईल असे निवडणूक अधिकारी सांगत आहेत. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते समवेत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.